नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय आहे बुद्धिमत्ता घटक आहे प्रतिमा प्रतिबिंब आणि या घटकातला आजचा आपला उपघटक आहे जल प्रतिबिंब म्हणजेच पाण्यातील प्रतिमा तर जल प्रतिबिंब या घटकावरील प्रश्न सोडवित असताना काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याचा विचार करणं आवश्यक आहे त्या मुद्द्याचा जर आपण विचार करून प्रश्न सोडवले निश्चितपणे आपण अचूक प्रश्नापर्यंत जाऊ शकतोय तर या ठिकाणी पाहू शकतो की पहिला त्यातला मुद्दा आहे की जलप्रतिबिंब या घटकात आकृती अक्षरे अंक यांचे पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचे असते म्हणजेच आकृती अक्षरे अंक हे प्रश्न आकृतीमध्ये येतात आणि त्याचा आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब ओळखायचं असतं त्यानंतर दुसरा मुद्दा आहे जलप्रतिबिंबामध्ये प्रश्न आकृतीचा डावा बाग हा डाव्या बाजूलाच तर उजवा बाग हा उजव्या बाजूलाच दिसतो म्हणजे डावीकडचा जो प्रश्न आकृतीचा भाग आहे हा डाव्या बाजूलाच दिसतो उजवीकडचा प्रश्न आकृतीचा भाग हा उजव्या बाजूलाच दिसतो तिसरा मुद्दा आहे प्रश्न आकृतीचा वरचा भाग हा जल प्रतिबिंबामध्ये खाली उलट स्वरूपात दिसतो तर खालचा भाग हा वर उलट स्वरूपात दिसतो म्हणजेच जी प्रश्न आकृती आहे तिचा खालचा भाग हा जलप्रतिबिंबामध्ये वरती उलट स्वरूपात दिसतो तर वरचा भाग हा खाली उलट स्वरूपात दिसतो हे तीन महत्वाचे मुद्दे आपण या प्रश्न आकृती किंवा अंक असेल किंवा अक्षरे असेल हे यांचे जलप्रतिबिंब कसे दिसते हे उदाहरण सोडताना आपण या मुद्द्यांचा विचार करणं आवश्यक आहे पुढं पाहूया या ठिकाणी एक आकृती दिसते या चित्रामध्ये एक मुलगा पाण्याच्या काठवर उभा आहे आणि त्याचं पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेले तर पाण्यातील प्रतिबिंब पाडताना प्रामुख्याने प्रश्न आकृतीमध्ये बदल काय होतात हे आपल्याला या ठिकाणी समजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुलांनी आपला उजो आत वर केलाय डावा हात हा खांद्यावर ठेवलाय आणि पाण्याच्या काठावर तो उभा आहे या मुलाचे प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पडलेले आहे तर मुलांनी जो उजवा हात वर केलाय तो जलप्रतिबिंबामध्ये उजवीकडेच दिसतोय जो डावा हात कमरेवर ठेवलाय तो जलप्रतिबिंबामध्ये डावीकडेच दिसतोय बदल काय झालाय या ठिकाणी पाहू शकतो की उजवा बाग हा जो उजवा हात वर केलाय तो जलप्रतिबिंबामध्ये उजव्याच बाजूला मात्र खाली उलट स्वरूपात दिसतोय म्हणजे उजवा भाग हा उजव्या भाग हा उजव्या बाजूला दिसतो बदल एवढाच झाला की वरचा भाग हा खाली उलट स्वरूपात दिसतोय म्हणजे उजवीकडचा हात हा खाली उलट स्वरूपात दिसतोय आणि डावीकडच्या भागाचा जर विचार केला तर डाव्या डावीकडे मुलाने कंप्रेवर हात ठेवलाय ते उलट स्वरूपात जलप्रतिबिंबामध्ये खाली दिसतंय म्हणजेच हा वरचा भाग खाली उलट स्वरूपात दिसतोय त्यानंतर आपण पाहू शकतो की मुलाचे पाय हे आकृतीमध्ये खाली आहेत ते जलप्रतिबिंबामध्ये वर उलट स्वरूपात दिसतात म्हणजेच खालचा बाग हा वर उलट स्वरूपात जलप्रतिबिंबामध्ये दिसतोय वरचा बाग हा खाली उलट स्वरूपात जलप्रतिबिंबामध्ये दिसत आहे डावी आणि उजव्या बाजूमध्ये मात्र कोणताही बदल होत नाही निश्चितपणे या आकृतीवरून तुम्हाला जलप्रतिबिंब या घटकामध्ये आकृतीमध्ये नेमके बदल काय होतात हे निश्चित पद्धतीनं समजले असेल त्यानंतर ही झाले आकृती या ठिकाणी पाहू शकतो जे आपले अंक आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील एक ते नऊ आणि झिरो देवनागरी लिपीतील एक ते नऊ आणि झिरो यांचे पाण्यातील प्रतिबिंबामध्ये नेमका बदल काय होतो या ठिकाणी पाहू शकतो एक पासून नऊ पर्यंत आणि झिरो आहेत प्रत्येक अंकाचं पाण्यातील प्रतिबिंब या ठिकाणी दाखवलेलं आहे तर बदल काय होतो तर उजवीकाचा भागा उजवीकडेच जलप्रतिबिंबामध्ये दिसतो डावीकाठचा भागा डावीकडच जलप्रतिबिंबामध्ये दिसतो फक्त बदल हा होतो की खालचा जल जलप्रतिबिंबामध्ये वरती उलट स्वरूपात दिसतो तर वरचा जल जलप्रतिबिंबामध्ये खाली उलट स्वरूपात दिसतो प्रत्येक अंक पाहू शकतो आपण या ठिकाणी त्याचबरोबर इकडं देवनागरी लिपीतील अंक आहेत त्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतोय की जलप्रतिबिंबामध्ये अंकांचा खालचा बाग हा वर उलट स्वरूपात दिसतो तर वरचा बाग हा खाली उलट स्वरूपात दिसतो डाव्या आणि उजव्या बाजूमध्ये कोणताही बदल होत नाही त्यानंतर जी इंग्रजी आणि मराठी अक्षर आहेत त्यांचे जलप्रतिबिंबामध्ये नेमका काय बदल होतो हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे या ठिकाणी पाहू शकतो जी इंग्रजी मूळ अक्षर आहेत ए टू झेड दिलेले आहेत आणि त्यांचं पाण्यातील प्रतिबिंब दिलेलं आहे या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो जे डावी आणि उजवी भाग आहे त्यामध्ये कोणताही बदल होत नाही डावीकडचा भाग हा डावीकडे जलप्रतिबिंबामध्ये दिसतोय उजवीकडचा भागा उजवीकडे जलप्रतिबिंबामध्ये दिसतोय फक्त बदल हा होतो की जी प्रश्न आकृती आहे जे आपले अक्षर आहेत त्याचा वरचा भाग हा जलप्रतिबिंबामध्ये खाली उलट स्वरूपात दिसतो तर खालचा भाग हा जलप्रतिबिंबामध्ये वर उलट स्वरूपात दिसतो या ठिकाणी पाहू शकतो ए पासून झेड पर्यंतची अक्षरे पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे जलप्रतिबिंब यामध्ये दाखवलेलं आहे अजून एक यामध्ये जर आपण पाहिलं की इंग्रजी अक्षरामध्ये सी सी या अक्षराचं जलप्रतिबिंब हुबेहूब त्यासारखेच आहे म्हणजे सीचं जलप्रतिबिंब हे हुबेहूब सी सारखे आहे त्यानंतर डीचं सुद्धा जलप्रतिबिंब हे डी प्रमाणेच आहे ईचं सुद्धा जलप्रतिबिंब हे ई प्रमाणे आहे सी डी ई त्यानंतर जर पुढं पाहिलं आपण यच यच या अक्षराचं जलप्रतिबिंब सुद्धा एच सारखंच आहे आय आयचं सुद्धा जलप्रतिबिंब हे हुबेहूब आय सारखंच आहे त्यानंतर ओ आणि सर्व एक्स म्हणजे सी डी ई e, एच आय ओ एक्स या अक्षरांचे जलप्रतिबिंब हुबेहूब त्या अक्षरासारखेच असते म्हणजेच या अक्षरांच्या जलप्रतिबिंबामध्ये कोणताही बदल होत नाही त्यानंतर खाली मराठी मूळ अक्षर दिलेत आणि त्यांचं जलप्रतिबिंब दाखवलेलं आहे आपल्याला या ठिकाणी पाहू शकतो की या मराठी मूळाच्या जलप्रतिबिंबामध्ये वरचा भाग हा खाली उलट स्वरूपात दिसतोय आणि खालचा भाग हा वर उलट स्वरूपात दिसतोय डावीकडचा भाग हा डावीकडच दिसतोय उजवीकडचा भाग हा दिसतोय फक्त बदल एवढाच होतो की खालचा भाग हा वर उलट स्वरूपात दिसतो वरचा भाग हा खाली उलट स्वरूपात दिसतोय अशा पद्धतीनं इंग्रजी मराठी अक्षरामध्ये नेमका काय बदल होतो या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो यानंतर या व्हिडिओवर व्हिडिओनंतर या, या उपघटकावर आधारित प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत